अवघ्या 12,000 रुपयांसाठी गुजरातमधील उंबरगाव इथं व्यापाऱ्याची पालघरमध्ये हत्या करण्यात आली आहे. यामध्ये आरोपींना अटक केली आहे. अवघ्या 12,000 रुपयांसाठी गुजरातमधील उंबरगाव इथं व्यापाऱ्याची पालघरमध्ये हत्या झाली आहे. तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्झे इथे एका डॅममध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर याचा तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. सदर तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालं. निलेश उर्फ दिनेश सुनील रावळ हा 29 वर्षीय तरुण आपल्या तेल व्यापारी असलेल्या वडिलांच्या उधारीचे पैसे घेण्यास तलासरी इथं येत असे. याची माहिती घेऊन दोन्ही आरोपींनी त्याची निर्घृण हत्या करून मृतदेह सापडू नये म्हणून हा मृतदेह दगडाला बांधून कुर्झे इथल्या डॅममध्ये टाकला. मात्र या तपासात दिनेश याची अवघ्या 12,000 रुपयांसाठी निर्घृण हत्या झाल्याचं उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. एक व्यक्ती निलेश सुनील रावल वय 29 वर्ष हे मिसिंग झाल्यामध्ये तक्रार आली होती. त्या अनुषंगाने कुर्झे डॅममध्ये 8 तारखेला त्या मिसिंग व्यक्तीची हरवलेली व्यक्तीची ट्रेक मिळाला होता आणि त्यावरून मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे PI आणि सर्व टीमनं अत्यंत तातडीनं तपास केलेला आहे आणि यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी अटक केलेले. हा गुन्हा आरोपींनी त्या मयत व्यक्तीकडून पैसे लुबाडण्यासाठी जबरीने चोरून घेऊन जाण्यासाठी केलेला असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर.